हाय मित्रांनो, कसे आहात? ठीक असाल. हे बघा, तर आपण त्या इन्व्हर्टरमध्ये जो कालचा जो इन्व्हर्टर होता तो इन्व्हर्टरमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता, तर तो सॉल्व नव्हता झाला आमच्याने. तर आज आम्ही परत त्याची क्लिनिंग केली. तर तो क्लिनिंग केल्याच्या नंतर आता परत एकदा इन्स्टॉलमेंट केला. इन्स्टॉल केल्याच्या नंतर आता परत त्याची आम्ही त्याची परत आता ट्रायल घेणार आहोत. तर ट्रायल आता सप्लाय चालू केला गेलं की ट्रायल होऊन जाईल आणि तो एकदम म्हणजे आता ओके कंडिक्शनमध्ये चालेल. तर आपण आता पाहू थोड्याच वेळात ट्रायल घेऊन त्याची की कशा पद्धतीने तो चालतो आहे आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मी तर सांगितली आता की कुठं फॅन असतात, कुठं काय असते. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लक्ष्मण वागराळ व्हिलॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे पहा, असा सोलार प्लांट असतो हा. या ठिकाणी 2 मेगावॅटचा सोलार प्लांट आहे, भरपूर मोठा आहे. हे बघा, जिकडं पाहिजे तिकडं प्लेटाचे सगळ्या जास्त प्रमाणात. हे बघा, इकडं पण इकडं जे पाहिलं पार्लं पूर्ण हा प्लांट 8 एकरमध्ये प्लांट आहे हा. 2 मेगावॅटचा आहे, हे बघू शकता तुम्ही पुरा प्लांट. आणि हे छोटं छोटं गवत झालं आहे आता. आणि या गवतावर आम्हाला केमिकल स्प्रे मारा लागतो. केमिकल स्प्रेमध्ये म्हणजे आपल्याला साध्या भाषेमध्ये सांगितलं म्हणजे आपल्याला फवारणी करावी लागते. फवारणी केल्याच्या नंतर आपण हा ग्रास आहे जो गवत म्हणतो आपण, त्या गवत पूर्ण जळून जातं आणि त्याच्यानंतर मग एकदम क्लीन होतं. आणि असं पूर्ण गवत दिसत नाही आणि याचं म्हणजे जास्त म्हणजे जनरेशन लॉस होत नाहीतर जास्त प्रमाणात जर गवत असलं तर जनरेशन लॉसेसचे भरपूर प्रकार भरपूर प्रमाणात जनरेशन लॉस होत असतं. तर मित्रांनो, आपण आता इन्व्हर्टरची टेस्टिंग घेऊया. चला तर मग लगेच पाहून घेऊया एकदा. हे बघा, अशा प्रकारे RYB फिटिंग असते. ही RYB आणि असे कनेक्टर असतात त्याच्यामध्ये. आता तर आपण ट्रायल घेणार आहोत त्याची, बघू प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल. तुम्हाला स्ट्रिंग पुरा म्हणलं जागच्या जागेवर पलटी मार तर नाही जमणार ना ते. तस उभा राहत होते, कोणतं उभा राहत होत? केबल काढता आला सर. हाय मित्रांनो, तर आपण आज नवीन व्हिडिओमध्ये इन्व्हर्टरची सर्व्हिसिंग कशी करतात ते पाहूया. तर हा जो पहिला व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं तोच इन्व्हर्टर आहे. त्याच्यामध्ये डस्ट झाला जास्त प्रमाणात. डस्ट काढण्यासाठी त्याची खोल फिटिंग चालू आहे. तर अशा प्रकारे त्याची पाठीमागचं कवर काढावं लागतंय. हे बघा, हे पूर्ण डस्ट आहे याला. हे पूर्ण क्लीन करून घ्यायचं आता एका कापडाने. एक कपडा घे इकडं, ब्रश आहे करा त्याला. ते तसं नको होतं तिकडून म्हणा, ते निघून जाईन असं पण. तर हे बघा, अशा प्रकारे त्या डस्ट असते जास्त प्रमाणात. हे जे पाती असते त्यामध्ये फॅनची जी खाली फॅन असते फॅनची जी उडलेली घाण आहे थोडीफार ती याच्यामध्ये साचते या प्लेटामध्ये. हे जर्मली प्लेटा जे आहे ना त्या प्लेटामध्ये ते
असते तर याला क्लीन करण्यासाठी अशा पद्धतीने त्याला क्लीन करतात। एवढं डस्ट नाही रे त्यात, नवच आहे ते। हे पाय इकडून एकदम क्लिअर दिसतोय। त्याची खोल काढते, ते पूर्ण बाहेर काढून टाकतात बाकीचं। तो आणतो का मामा तिथून जो हे पुश सगळं क्लीन कर, सगळं चकाचक। अशा प्रकारे फॅनची वाइंडिंग असते। फॅन नंबर असतो इथं, हे 5 नंबर, 3 नंबर, 2 नंबर, अशा प्रकारे इकडं 4 फॅन आहे आणि तिथं 1 5 फॅन। टोटल 5 फॅन असतात त्याला। हे पण घे पुसून, हे कातीने बघ, तिथून आपले कापड आणलं असतात, भारी झालं असतं। आपल्याकडले भारी कापड होत तिथे एक। कचरा गुतून बरं का त्यात, काही तसं नको करू ना, काही नाही याच्यात। ते पुशो नाही साईडच, हां घे तिकडे। होती थोड्याफार प्रमाणात घाण, पण एवढी पण नाही की इन्व्हर्टर बंद पडन म्हणून। ते पुसून द्या लागला, अशा स्ट्रिंगा बाजूला केल्या त्याच्या पूर्ण। स्ट्रिंगा काढल्याशिवाय ते काढता येत नाही। त्याच्यानंतर ह्या लॉकमध्ये तो लॉक करायला लागतो। त्याचं वजन भरपूर आहे, एकट्या माणसाचं काम नाही ते, दोघं जण लागतात त्याला। स्ट्रिंगा जे आपण इथं लावतो त्या तो इन्व्हर्टरचे तुम्ही एसी करंट आहे पलीकडं, आणि 2 आर्थिंग, आणि हे 5 फॅन। बघू शकता आपण, आता कचरा पूर्ण गेला त्या, मग निघून थोडी होती घाण, डस्ट थोड्या प्रमाणात, एवढी पण नव्हती, पण त्याला एकदम क्लीन केलं आहे। आता पाठीमागून पुश दिलं उंच, हे अशा प्रकारे त्याला व्यवस्थित ठेवणं लागतंय। छोटे छोटे नट असतात, ते नट टाईट करून घ्यायचे।
स्क्रूड्रायव्हर कुठे? त्याला स्क्रूड्रायव्हर